मराठी भाषा भवन उपकेंद्र संदर्भात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रकल्प स्थळी दिली भेट। एरोली येथील सेक्टर 13 येथे मराठी भाषा भवन उपकेंद्र उभारले जाणार आहे। नवी मुंबई एरोली येथील सेक्टर 13 येथे मराठी भाषा भवन उपकेंद्र उभारले जाणार आहे। या आगामी प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पस्थळी भेट दिली। लवकरच एरोली येथे मराठी भाषा भवन उपकेंद्राची अद्ययावत अशी 4 मजली इमारत उभी राहणार आहे। मराठी भाषा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अखत्यारीतील राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या मार्फत मराठी भाषा उपकेंद्र प्रकल्प राबवण्यात येणार आहे। आज मी ऐरोलीला देखील मराठी भाषा भवन उपकेंद्राची जी जागा आहे त्या उपकेंद्राच्या जागेला मी भेट दिली। तिथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या काही शंका होत्या, टॅक्सेशनचे विषय होते किंवा ग्रीनरी लागवडीचे जे विषय होते ते आम्ही आज 15 मिनिटाच्या त्या बैठकीमध्ये संपवले। 800-850 झाडं जी लावायची आहेत त्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेला आम्ही जागा देण्याची विनंती केलेली आहे आणि तिथं त्यांना असं सांगितलं की 850च कशाला, आम्ही त्याच्यापेक्षा दुप्पट झाडं उर्वरित पैसे देखील पुढच्या वर्षी वर्ग होतील। आणि मला असं वाटतं की त्या कामाचा शुभारंभ, पायाभरणी समारंभ हा दीपकभाई केसरकर जे मराठी भाषेचे मंत्री आहेत त्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सगळ्या साहित्यिकांच्या उपस्थितीमध्ये येत्या 8-15 दिवसामध्ये करण्याचा निर्णय हा MIDC ने घेतलेला आहे। त्याचे जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांशी देखील चर्चा झाली, त्यांना देखील काम सुरू करण्याच्या संदर्भातल्या बाकीच्या सगळ्या ज्या काही गोष्टी असतात त्या करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। त्यांनी डिपॉझिट देखील भरलेलं आहे आणि म्हणून दोन्ही इमारतीच्या आहेत मराठी भाषा भवनाच्या, एक मराठी भाषा भवन जे चरणी रोडला होणार आहे ते देखील आम्ही शुभारंभासाठी तयार आहोत। आणि ऐरोलीचं जे मराठी भाषा भवन उपकेंद्र आहे ज्या ठिकाणी सगळी साहित्यिक मंडळं जी आहेत, साहित्य मंडळं जी आहेत ती त्या ठिकाणी होणार आहे। तिथं बसण्याची जागा त्यांना मिळणार आहे, तिथं त्यांची प्रशासकीय उठबस होणार आहे, प्रशासकीय कार्यालय देखील होणार आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी जास्तीत जास्त 1 महिना कालावधी राहील आणि 1 महिन्याच्या कालावधीत दोन्ही कामं सुरू केली जातील। त्यातलं पहिलं काम जे आहे उपकेंद्राचं ते येत्या 8-10 दिवसामध्ये त्याचा आम्ही पायाभरणी समारंभ करू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नवी मुंबई।